महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा जो काही बदललेला सिलेबस आहे तो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मुख्य परीक्षा तसेच विद्यार्थी मित्रांनो संयुक्त पेपरबद्दलची सविस्तर माहिती तर बघा प्रश्नपत्रिकेची संख्या असणार आहे दोन एकूण गुण असणार आहे दोनशे संयुक्त पेपर असणार आहे एक आणि स्वतंत्र पेपर असणार आहे एक अशा पद्धतीने तुम्ही सर्व माहिती इथे पाहू शकता तर तुमचे दोन पेपर असतील आणि पहिल्या पेपरला शंभर गुण असतील जे की संयुक्त पेपर असेल सर्वांसाठी एकच पेपर असेल आणि स्वतंत्र एक पेपर असेल त्याच्यासाठी तुम्हाला शंभर गुण असतील आणि शंभर गुणासाठी तुम्हाला स्वतंत्र असा एक पेपर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो संयुक्त पेपर बघू आपण संयुक्त पेपरमध्ये काय काय विचारलं जातं बघा पहिला विषय असतो मराठी साठ गुणांसाठी असतं प्रश्नसंख्या असते साठ दर्जा असतो बारावी आणि माध्यम असतं मराठी माध्यम इंग्रजी चाळीस गुण चाळीस प्रश्न पदवी दर्जा असतो आणि विद्यार्थी मित्रांनो एक तास वेळ असतो वस्तुनिष्ठ प्रश्न असतात त्यानंतरचा जे की नकारात्मक गुण कसे असतात बघा प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा एक चतोत्तरांश एवढे गुण एकूण गुणामधून वजा कमी करण्यात येतील एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन या प्रश्नाच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के किंवा एक चतुर्थांश एवढी गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील वरील पर्या प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणाची बेरीज अपूर्णांकात आली अस तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कारवाई त्याच्या आधारे करण्यात येईल एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही आता बघू मित्रांनो बदललेला सिलेबस नेमका काय आहे चला तर मग मित्रांनो जाऊ आपण बदललेल्या सिलेबसकडे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजेच लोकराची अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर बेलायकांची घंटा आणि सबस्क्राईब करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा दोन पोस्ट नवीन आलेले आहेत आणि त्याचा सिलेबस कसा आहे रूपरेषा कशी आहे पाहणार आहोत आपण त्यातली पहिली पोस्ट आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील उद्योग निरीक्षक गट क मुख्य परीक्षेचा सिलेबस असेल संयुक्त पेपर जसा तुम्हाला इतर परीक्षेसाठी असतो तसा सेम टू सेम असणार आहे आता मेन्समध्ये स्वतंत्र पेपरमध्ये काय बदल आहे आपण पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो चालू घडामोडी हा विषय असणार आहे तुम्हाला जागतिक तसेच भारतातील बुद्धिमापन चाचणी असणारे उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आज मानण्यासाठी प्रश्न दिलेले असतील भारतीय राज्यघटना घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे घटनेची महत्त्वाचे महत्त्वाची कलमे ठळक वैशिष्ट्ये केंद्र व राज्य निधर्म राज्य मूलभूत हक्क कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड स्वतंत्र न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ रोल अधिकार व कार्य व राज्य विधीमंडळ विधानसभा व विधान परिषद व त्याचे सदस्य अधिकारी कार्य व रोल विधी समिज समित्या माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा संगणक घटक याच्यामध्ये वाढलेला आहे लक्षात घ्या आधुनिक समाजातील संगणकाशी भूमिका वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर डाटा कम्युनिकेशन नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निर्निळा सेवा सुविधाची माहिती मिळवण्याचा होणारा उपयोग भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व वा, त्याचा दर्जा शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब ॲशिया विद्यावाहिनी ज्ञान वाहिनी, वाहिनी सामूहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तुम्ही या याच सिलेबसची जर तुम्हाला एफ हवी असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा भारतातील औद्योगिक धोरण महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरण उद्योजकता आता विद्यार्थी मित्रांनो हे विषयानुसार ज्ञान इथे दिलेलं आहे पाहू शकता याचं स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता जर उद्योग निरीक्षक या पदासाठी तुम्ही क्वालिफाय होत असाल तर लक्षात घ्या तुम्हाला या घटकासाठी तुम्हाला हे म्हणजे टेक्निकल सिलेबस तुमचा असणं गरजेचं आहे आणि याचा सिलेबसनुसार तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय गट क मुख्य परीक्षेचा बदल बघा संयुक्त पेपर हा सारखाच असणार आहे त्यानंतर बघा नेमकं स्वतंत्र पेपरमध्ये काय बदल आहे तर बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहितीचा अधिकार असणार आहे मूलभूत गणितीय कौशल्य सांख्यिकी कौशल्य दिलेलं आहे बुद्धिमापन विषयक प्रश्न असणार आहेत तुम्हाला या परीक्षेमध्ये विमा संचलनामध्ये साधारणपणे बुद्धिमत्ता आणि गणितावर जास्तीचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो संगणकसुद्धा दिलेला आहे विमाविषयक ज्ञान म्हणजे जे की तांत्रिक प्रश्न आपल्याला इथे निदर्शनास येतात म्हणजे जे की आपल्याला विमा संचलनामधील माहिती असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर नोट्स वगैरे हवे असतील किंवा इतर माहिती हवी असेल तर आपल्या या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो चला तर मग नवीन सिलेबसनुसार सिलेबस पाहिलेला आहे आपण पी डी एफ स्वरूपात पाहायचा असेल तर तुम्हाला टेलिग्रामला भेट द्यायची आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो लोकराजा अकॅडमीला सबस्क्राईब करा धन्यवाद